नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विनोद सोने, वेलकम टू माय बोली क्लासेस। क्लास 9, सब्जेक्ट आहे साइंस एंड टेक्नोलॉजी। पहला लेसन मागच्या वीडियो लेक्चरला आपण कंप्लीट केलेला आहे, त्याचा थेरी पार्ट कंप्लीट झालेला आहे। आज इसी लेसन का हम एक्सरसाइज डिस्कस करेंगे। या लेसनचं जे एक्सरसाइज आहे त्याच्यामध्ये जे प्रश्न आहेत आज ते प्रश्न आपण डिस्कस करूया। एक्सरसाइज सोपं होण्यासाठी आपल्याला जो लेसनचा कंटेंट आहे, लेसनचे जे टॉपिक्स आहेत, ते जर चांगल्या प्रकारे माहिती असतील किंवा चांगल्या प्रकारे समजले असतील तर एक्सरसाइज हे आपल्याला सोयीस्कर जाणार आहे, कन्व्हिनियंट जाणार आहे, इजी जाणार आहे। ठीक आहे, तर तुम्ही सुद्धा लेसनचं थरोली रीडिंग करत राहा, त्याच्यामुळे तुम्हाला क्वेश्चनचे आन्सर्स चांगल्या प्रकारे समजतील। एक्सरसाइज डिस्कस करण्यासाठी तुमचं टेक्स्टबुक तुम्ही तुमच्या समोर ठेवा। पेज नंबर 16 आणि 17 वरती या लेसनचा एक्सरसाइज आहे, आज ते आपण पाहूया। तर पेज नंबर 16 वरती आहे क्वेश्चन नंबर 1। या पहिल्या प्रश्नामध्ये आपल्याला करेक्ट पेअरिंग करायचं आहे। त्या ठिकाणी तीन कॉलम दिलेले आहेत, कॉलम 1 आपको दिया है, कॉलम 2 आपको दिया है, कॉलम 3 आपको दिया है। और ये प्रॉपर पेअरिंग हमको इन तीनों कॉलम्स में करना है। त्याचे आन्सर्स मी तुम्हाला सांगतो, वाटल्यास तुम्ही तुमच्या टेक्स्टबुक मध्ये पेन्सिल ने ते पेअरिंग करून घ्या आणि मग तुम्हाला फेअर कॉपी मध्ये ते लिहायचं आहे। ठीक आहे, तो पहिला कॉलम, इसमें एक्सीलरेशन के तीन प्रकार दिए, नेगेटिव एक्सीलरेशन, पॉजिटिव एक्सीलरेशन और जीरो एक्सीलरेशन। नेगेटिव एक्सीलरेशन, पॉजिटिव एक्सीलरेशन एंड जीरो एक्सीलरेशन, ये आपने डिस्कस करून झालं आहे। एक्सीलरेशन ये नेगेटिव कब होता है, तो जब वेलोसिटी डिक्रीज होती है। एक्सीलरेशन हे पॉझिटिव केव्हा असते, जेव्हा वेलोसिटी इंक्रीज होते, वाढते। आणि एक्सीलरेशन झिरो केव्हा असते, तो जब वेलोसिटी बदलता नहीं है। सो व्हेन देयर इज नो चेंज इन वेलोसिटी, एक्सीलरेशन इज झिरो। मग याचं प्रॉपर आंसर त्या ठिकाणी कोणता आहे, तर नेगेटिव एक्सीलरेशन, याचं पेअरिंग त्या ठिकाणी आपल्याला करता येईल वेलोसिटी डिक्रीज। पॉजिटिव एक्सीलरेशन, इसका करेक्ट पेयरिंग हमको करना आएगा वेलोसिटी इंक्रीज। आणि जीरो एक्सीलरेशन, याचा प्रॉपर पेयरिंग त्या ठिकाणी आपल्याला करता येईल वेलोसिटी रिमेन्स कॉन्स्टंट, म्हणजे वेलोसिटी बदलत नाही। ठीक आहे, हे हो गया कॉलम 1 और कॉलम 2 का पेयरिंग। हे मी तुम्हाला सांगतो आहे पण लिहिताना तुम्हाला ते डिटेल मध्ये लिहायचं आहे। या ठिकाणी मी थोडं संक्षिप्त रूपात दिलेलं आहे, लेकिन लिखते समय आपको जैसे क्वेश्चन में दिया है ऐसे पूरा लिखना है। अब इसका आगे क्या पेयरिंग होगा, पुढच्या कॉलम मध्ये याचं काय पेयरिंग राहणार आहे, तो अगले कॉलम में इसके एग्जाम्पल दिए। तो कॉलम में से कौन सा एग्जाम्पल है जिसमें वेलोसिटी डिक्रीज होती है, इसका आंसर है वेलोसिटी किंवा अ व्हीकल मूव्हिंग विथ वेलोसिटी ऑफ 10 मीटर पर सेकंड स्टॉप्स आफ्टर 5 सेकंड। व्हीकल मूव्हिंग विथ वेलोसिटी ऑफ 10 मीटर पर सेकंड एंड दैट स्टॉप्स आफ्टर 5। एक व्हीकल है जो पहले 10 मीटर पर सेकंड की वेलोसिटी से मूव कर रहा है पर कुछ सेकंड के बाद रुक जाता है, मतलब यह ठिकाने वेलोसिटी डिक्रीज होता है। सो दिस इज एन एग्जांपल ऑफ नेगेटिव एक्सीलरेशन, तो ऐसा पेयरिंग के आना है। अब पॉजिटिव का एग्जांपल क्या होगा, जिसमें वेलोसिटी बढ़ती है, मतलब यह ठिकाने पर ऐसा कौन सा एग्जांपल है,
ज्या वेलोसिटी वाढत आहे, इसका आंसर है पहला वाला, अ कार इनिशियली एट रेस्ट रीचेस वेलोसिटी ऑफ 50 in 10 seconds. अ कार इनिशियली एट रेस्ट म्हणजे सुरुवातीला ती कार थांबलेली आहे आणि 10 सेकंदानंतर इट अटेन स्पीड ऑफ 50. लिहिताना तुम्हाला पूर्ण लिहायचं आहे. आणि मग जे राहिलेलं आहे, दॅट इज अन एक्झाम्पल ऑफ झिरो एक्सिलरेशन, ज्याच्यामध्ये वेलॉसिटी चेंज होत नाही. सो दॅट इज अ व्हेकल मुव्हिंग विथ वेलॉसिटी ऑफ व्हेकल मुव्हिंग विथ अ कॉन्स्टंट स्पीड, अ कॉन्स्टंट वेलॉसिटी, अँड दॅट इज 25 meters per second. या ठिकाणी वेलॉसिटी कॉन्स्टंट आहे, कमी होत नाहीये, वाढत नाही. सो देर इज नो चेंज इन वेलॉसिटी, मतलब एक्सिलरेशन इज झिरो. तर अशा प्रकारे कॉलम 1, कॉलम 2 आणि कॉलम 3 याचं पेअरिंग तुम्हाला क्वेश्चन नंबर 1 मध्ये करायचं आहे. दॅट इज अ क्वेश्चन मॅच द प्रॉपर पेअर्स, या मॅच द प्रॉपर कॉलम्स. क्वेश्चन नंबर 2, सेकंड क्वेश्चन मध्ये आपल्याला क्लॅरिफाय द डिफरन्सेस, डिफरन्सेस सांगायचं आहे किंवा डिस्टिंग्विश करायचं आहे. याच्यामध्ये पहिलं आहे डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट. आता डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट मध्ये काय डिफरन्सेस आहेत हे आन्सर ऑलरेडी आपलं त्या व्हिडिओ लेक्चर मध्ये सांगून झालेलं आहे. तो आपको फिर से वो व्हिडिओ लेक्चर देखना है, वहां आपको डिस्टन्स और डिस्प्लेसमेंट दोनों के डिफरन्सेस के पॉइंट्स मिलेंगे, तिथून ते आन्सर तुम्हाला लिहायचं आहे. नेक्स्ट आहे युनिफॉर्म अँड नॉन युनिफॉर्म मोशन. याच्याबद्दल सुद्धा तसंच, युनिफॉर्म मोशन आणि नॉन युनिफॉर्म मोशन यांचे जे डिफरन्सेस आहेत हे आपण त्या व्हिडिओ लेक्चरमध्ये सांगून झालेलं आहे. पुन्हा तो व्हिडिओ लेक्चर पहा आणि ते डिफरन्सेस तुम्ही नोट करा. क्वेश्चन नंबर 3 की आपण बात करेंगे. क्वेश्चन नंबर 3 मध्ये तुम्हाला एक टेबल दिलेला आहे. इक्वेशन ऑफ मोशन आपको पता है, पहला इक्वेशन ऑफ मोशन है वी इक्वल टू यू प्लस ए डी. इससे रिलेटेड आपको पहला टेबल मिलेगा क्वेश्चन नंबर 3 में. आता या टेबल मध्ये काही क्वांटिटीज आहेत, यू ए टी आणि व्ही. याच्यामध्ये काही एंट्रीज तुम्हाला दिलेल्या आहेत आणि काही एंट्रीज ज्या नाही दिलेल्या त्या आपल्याला फाइंड करायचं आहे. जसे पहिला इथे येत आहे 2, 4, 3, आपको फाइंड करायचं आहे. हे सगळं एसआय युनिटमध्ये आहे, मीटर पर सेकंड स्क्वेअर सेकंड, आणि हे सुद्धा असेल मीटर पर सेकंड मध्ये. हा एका प्रकारचा मैथमेटिकल प्रॉब्लम है. इसमें आपको इनिशियल वेलोसिटी दिया है, एक्सीलरेशन दिया है, टी दिया है, टाइम दिया है, और फाइनल वेलोसिटी भी आपको निकालना है. तो क्या करें, तुम्हारा यह वैल्यूज सरल सरल यह इक्वेशन मध्य टाकने जाए. अगर ये सारी वैल्यूज आप यहां डालते हो तो ये वी कितना आएगा, यू प्लस ए डी 2 + 4 × 3, that is 18. इसका आंसर बनता है 2 + 12 म्हणजे 14 meters per second. या ठिकाणी जे आंसर तुम्हाला दिलेलं नाही, जी एंट्री दिलेली नाही ती असेल 14 meters per second. अशा प्रकारे फिल इन द ब्लँक सारखं आहे, पण ते आन्सर कसं आलं त्याचं अशा प्रकारे एक्सप्रेशन सुद्धा तुम्हाला लिहायचं आहे. वेन यू नोट डाऊन दिस आन्सर्स इन युअर नोटबुक, बाजूला असं तुम्हाला कॅल्क्युलेशनचा जो पार्ट आहे तो पण लिहायचा आहे. हे पहिला. इसमें दुसरा दिया है -5 to 20. दिस इज क्वेश्चन मार्क 5 to 20. इसमें आपको इनिशियल वेलोसिटी फाइंड करना है, उसके लिए एक्सीलरेशन, टाइम और फाइनल वेलोसिटी आपको दिया है. फिर से आपको इसी इक्वेशन का यूज करना है. ये दी वैल्यूज
इसके पुट करो तो v इक्वल टू यानी 20 इक्वल टू u प्लस 80 u प्लस 5 इंटू टू। इसको सॉल्व करो और u फाइंड करो तो 20 इक्वल टू u प्लस 10 या 10 का एलएचएस को देंगे हम कि माइनस होना रहे, ऐसे हमारा आंसर बनेगा 10 मीटर पर सेकंड। तो यहां पे जो आंसर आपको नहीं दिया है दैट आंसर इज 10 मीटर पर सेकंड। ये हो गया पहला टेबल। अशाच प्रकारे दूसरा टेबल आहे आणि त्यासाठी इक्वेशन आहे सेकंड इक्वेशन s इक्वल टू ut प्लस 1 बाय 2 at स्क्वायर। देखो सेकंड टेबल, अभी इक्वेशन दूसरा है। इक्वेशन आहे s इक्वल टू ut प्लस 1 बाय 2 at स्क्वायर। याच्यामध्ये तुम्हाला u a t असे कॉलम आहे आणि हा इक्वेशन इथे आहे s इक्वल टू ut प्लस हाफ at स्क्वायर। दोन एंट्रीज त्या ठिकाणी आहे, त्यातला पहिला आहे 5 12 3। ये आपको फाइंड करना है। यानी इनिशियल वेलोसिटी तुम्हाला दिलेला आहे, एक्सीलरेशन दिलेला आहे, टाइम इज गिवन, सो फाइंड द डिस्प्लेसमेंट। मग काय करायचं, आधी सारखंच या दिलेल्या व्हॅल्यूज या इक्वेशन मध्ये पुट करा। ही सारी व्हॅल्यूज यहां डालो तो आपको आंसर मिलेगा s इक्वल टू ut 5 × 3 प्लस हाफ 80 स्क्वायर, हाफ इंटू 12 × 3 स्क्वायर। याला सॉल्व करायचं, 5 × 3 15 होत आहे, या 2 ने या 12 ला डिवाइड करा, 6 3 स्क्वायर इज 9, ये बनेगा 6 × 9। तो s इक्वल टू 15 प्लस 6 × 9 दैट इज 54। मग या दोघांचा ऍडिशन करा तो s इक्वल टू बनेगा 69 मीटर। अशा प्रकारे इथे जे आंसर तुम्हाला दिलेलं होतं ते आंसर असेल 69 मीटर। आहे पहिल्या सारखंच फक्त इक्वेशन वेगळं आहे, दी व्हॅल्यू आपको इक्वेशन में डालना है और जो पुश है उसको फाइंड करना है। इसी टेबल का दूसरा एंट्री, चौथा है 5-4 92। यानी इनिशियल वेलोसिटी आपको दिया है, टाइम आपको दिया है, डिस्प्लेसमेंट आपको दिया है 92, आपको फाइंड करना है एक्सीलरेशन। फिर से जो वैल्यूज यहां डालो s इक्वल टू मतलब 92 इक्वल टू ut 5 × 4 प्लस हाफ 80 स्क्वायर 8 × 4 स्क्वायर। अब कैलकुलेशंस, ये होता है 20, 92 इक्वल टू 20 प्लस नाउ दिस 4 स्क्वायर इज 16। ये 2 से अगर 16 को डिवाइड किया तो 8 होगा, तो 8 20 ला क्या साइड लग गया, 20 को अगर इधर दिया तो माइनस हो जाएगा, तो 92 - 20 दैट इज 72 इक्वल टू 8a, तो a इक्वल टू आएगा 72/8 एंड दैट इज 9 मीटर पर सेकंड स्क्वायर। तो जो एंट्री आपको टेबल में नहीं दिया था दैट आंसर इज कमिंग 9 मीटर पर सेकंड स्क्वायर। सो दिस इज सेकंड पार्ट ऑफ द टेबल। अशाच प्रकारे थर्ड पार्ट आहे ज्याच्यामध्ये आपल्याला थर्ड इक्वेशन वापरायचं आहे, ते पण सांगतो। थर्ड पार्ट मध्ये यू ए एस
इनिशियल वेलोसिटी एक्सीलरेशन डिस्प्लेसमेंट आणि इक्वेशन आहे थर्ड इक्वेशन व्ही स्क्वेअर इक्वल टू यू स्क्वेअर प्लस टू एस. पहला जो एंट्री है इसमें आपको दिया है 43-8. इनिशियल वेलोसिटी तुम्हाला दिलेली आहे, एक्सेलरेशन दिलेला आहे, डिस्प्लेसमेंट फाइंड करायचा आहे आणि फाइनल वेलोसिटी आहे h. सो लेट्स पुट दीज व्हॅल्यूज हियर. v स्क्वेअर इक्वल टू म्हणजे 8 स्क्वेअर इक्वल टू 4 स्क्वेअर प्लस 2s. 2 into 3 into s. जो फाइंड करना है उसको वैसे लिखना, इसमें से ये निकालो, ये होता है 64, ये होता है 16 प्लस 6s. 64 या 16 ला या साइड ला गया तो 64 माइनस 16 हो जाएगा, दैट बिकम 48 इक्वल टू 6s. Therefore, s equal to 48 upon 6. That answer is 8 meter. अशा प्रकारे हे जे आंसर आपल्याला फाइंड करायचं होतं ते आंसर आलेलं आहे 8 मीटर. क्लियर? या ठिकाणी टेबल फॉर्म मध्ये तुम्हाला दिलेलं आहे पण प्रत्यक्षात तुम्हाला ते अशा प्रकारे सॉल्व करायचं आहे. सॉल्व करने के बाद जो आंसर आएगा वो आंसर आपको टेबल में फिल करना है. इसी में का लास्ट लास्ट टेबल में का लास्ट एंट्री डैश 5 8.4 10. ये आपको फाइंड करना है. सो लेट्स पुट गिवन वैल्यू क्लियर. तो ये आएगा 10 स्क्वायर इक्वल टू यू स्क्वेअर, हे आपल्याला फाइंड करायचं आहे तर त्याला तसंच ठेवा, प्लस 2s, 2 इंटू 5 इंटू दिस 8.4. इसको सॉल्व करना है और यू निकालना है. 10 स्क्वेअर 100 होता है, यू स्क्वेअर आणणार आहे, मल्टीप्लाई करू 5 इंटू 2 10 होगा और 10 को अगर 8.4 से मल्टीप्लाई किया तो डेसिमल पॉइंट निकल जाएगा 84. 100 84 को इधर ले लो, माइनस हो जाएगा यू स्क्वायर इक्वल टू 100 माइनस 84. अभी 100 में से 84 माइनस किया तो आता है 16. यू स्क्वायर इक्वल टू 16, टेकिंग स्क्वायर रूट्स ऑफ बोथ साइड्स आपला आंसर येणार आहे यू इक्वल टू 4 मीटर पर सेकंड. तर जे आंसर आपल्याला फाइंड करायचं होतं दिलेलं नव्हतं दॅट आन्सर इज कमिंग 4 मीटर पर सेकंड. अशा प्रकारे क्वेश्चन नंबर 3 मध्ये जो टेबल जे टेबल्स तुम्हाला दिलेले आहेत त्या टेबल मधल्या मिसिंग एंट्रीज आपल्याला कॅल्क्युलेट करून फिल करायच्या आहेत. अब ये टेबल आपको डायरेक्टली फिल करना नहीं है, उसको आपको सॉल्व करना है. तो सॉल्व करने के बाद जो आंसर आएगा वो आंसर आपको ब्लैंक स्पेस में लिखना है. ठीक है, उठता प्रश्न आए क्वेश्चन नंबर 4. दिस क्वेश्चन इज फिल द ब्लैंक्स. ब्लैंक्स या ठिकाणी तुम्हाला दिलेलं आहे ते ब्लैंक्स फिल करून कंप्लीट स्टेटमेंट तुम्हाला पुन्हा लिहायचं आहे आणि जे ब्लैंक आहे त्याला पेन्सिलने अंडरलाइन करायचं आहे. पहिला द मिनिमम डिस्टन्स बिटवीन द स्टार्ट अँड फिनिश ऑफ द मोशन ऑफ एन ऑब्जेक्ट इज कॉल्ड डॅश ऑफ द ऑब्जेक्ट. सो दिस इज डेफिनेशन ऑफ डिस्प्लेसमेंट. तो पहला आंसर आहे डिस्प्लेसमेंट. सेकंड डिसिलरेशन इज निगेटिव्ह एक्सिलरेशन, कारण डिसिलरेशन जे आहे त्याला निगेटिव्ह एक्सिलरेशन पण होतात किंवा रिटार्डेशन पण होतात. तर त्या ठिकाणी दोन आन्सर्स आपण लिहू शकतो, एक तर निगेटिव्ह एक्सिलरेशन
हे पण आंसर झालं किंवा रिटार्डेशन केलं तरी झालं. दोघांचा अर्थ एकच होतो, दोनों का मीनिंग एक ही. तो बी का जो ब्लैंक स्पेस होगा उसमें आपको या तो नेगेटिव एक्सेलरेशन लिखना पड़ेगा या फिर रिटार्डेशन ये लिखा तो भी चलेगा. क्वेश्चन नंबर 4 सब क्वेश्चन सी. व्हेन एन ऑब्जेक्ट इज इन यूनिफॉर्म सर्कुलर मोशन कॉमा इट्स डैश चेंजेस एट एवरी पॉइंट. जर एखादा ऑब्जेक्ट हा युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये आहे देन व्हाट चेंजेस एट एवरी पॉइंट, याचा आंसर आहे वेलॉसिटी. किंवा तुम्ही लिहू शकता डायरेक्शन ऑफ वेलॉसिटी, डायरेक्शन ऑफ वेलॉसिटी या सिंपली वेलॉसिटी लिखा तो भी चलेगा. कारण वेलॉसिटीचं डायरेक्शन बदललं म्हणजे वेलॉसिटी बदलला नाहीच. तो सी आंसर आहे एकतर वेलॉसिटी किंवा डायरेक्शन ऑफ वेलॉसिटी. याच्यानंतर नेक्स्ट आहे 4th, दॅट इज सब क्वेश्चन डी. ड्यूरिंग कोलिजन व्हॉट रिमेन्स कॉन्स्टंट, तर आपला मागच्या व्हिडिओ लेक्चरचा टॉपिक आहे. ड्यूरिंग कोलिजन मोमेंटम रिमेन्स कॉन्स्टंट, ज्याला आपण म्हणतो होतो लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम. कोणत्याही कोलिजन मध्ये मोमेंटम हे कॉन्स्टंट राहते बदलत नाही. लास्ट सब क्वेश्चन ई. द वर्किंग ऑफ रॉकेट डिपेंड्स ऑन न्यूटन्स, आंसर आहे 3rd लॉ. रॉकेटचं जे लॉन्चिंग आहे हे न्यूटनच्या कोणत्या लॉ नुसार होतं, तो इसका आंसर आहे इट इज अकॉर्डिंग टू न्यूटन्स 3rd लॉ ऑफ मोशन. So these are the answers for question number 4. ये answers आपको blanks में लिखने हैं और पूरा statement copy करना है. Next आए question number 5. अतः question number 5 ये है give reasons, give scientific reasons. तो आप एक काम करिए, ये question number 5 इसके give reasons के answers और ये लेसन में कौन से इम्पॉर्टंट एक्सप्रेशन्स किंवा फॉर्मुले आपल्याला आहेत हे सगळं मी तुम्हाला लिहून एका कागदावरती ते तुम्हाला मी व्हॉट्सअप द्वारे पोस्ट करणार आहे. तो क्वेश्चन नंबर 5 के आंसर्स आपको मैं व्हॉट्सअप के द्वारा पोस्ट करूंगा. तो ते आंसर्स इथे आपण आता डिस्कस करणार नाही. लेट्स गो टू द नेक्स्ट क्वेश्चन, दॅट इज द लास्ट क्वेश्चन ऑफ द लेसन. तो आहे क्वेश्चन नंबर 7. क्वेश्चन नंबर 5 याचे आंसर्स मी तुम्हाला प्रोवाइड करणार आहे. आणि जो क्वेश्चन नंबर 6 आहे याचे आंसर्स ते तुम्हाला करायचे आहेत. सो दॅट इज युअर होमवर्क. क्वेश्चन नंबर 6 के आंसर ही आपको करने हैं. त्याच्यामध्ये काय करायचं तुम्हाला, तो टेक 5 एक्झाम्पल्स फ्रॉम युअर सराउंडिंग एंड गिव एक्सप्लेनेशन बेस्ड ऑन न्यूटन्स लॉ ऑफ मोशन. तुमच्या सराउंडिंग मध्ये तुमच्या परिसरामध्ये न्यूटन्स लॉज ऑफ मोशन चे 5 एक्झाम्पल्स, 3 लॉज आपण पाहिलेले आहेत, न्यूटन्स फर्स्ट लॉ, न्यूटन्स सेकंड लॉ, न्यूटन थर्ड लॉ. कोणत्याही लॉचे सांगतील एकूण 5 एक्झाम्पल्स तुम्हाला तुमच्या सराउंडिंग मधून द्यायचे आहेत, एक्सप्लेन करायचे आहे. आणि एक्सप्लेन करताना तुम्हाला एक्सप्लेन करावं लागेल की कोणत्या लॉ नुसार किंवा कोणत्या लॉच ते एक्झाम्पल आहे. तर हे 5 एक्झाम्पल्स ये आपको ढूंढने हैं, ये आपको बताना है कि कौन से लॉ का वो एग्जांपल है आणि त्या लॉ नुसार त्याला एक्सप्लेन करायचं आहे. सो दिस इज युअर होमवर्क, ते तुम्ही स्वतः करणार आहात आणि त्याचा आंसर मला पोस्ट करा. लास्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 6 आहे. इट इज अ न्यूमेरिकल टाइप, इथे आपल्याला सॉल्व करायचं आहे. इट इज अ मॅथमॅटिकल क्वेश्चन, याचे आंसर्स मी आता एक्सप्लेन करणार आहे. याच्यामध्ये 4 सब क्वेश्चन आहेत. इसमें का पहला सब क्वेश्चन भी हम देखते हैं. न्यूमेरिकल प्रॉब्लेम्स, मैथमेटिकल प्रॉब्लेम्स वाचल्यानंतर सगळ्यात आधी प्रश्न चांगल्या प्रकारे वाचून घ्यायचा आहे. क्वेश्चन अच्छी तरह पढ़ने के बाद सबसे पहले आपको ये डिसाइड करना है कि क्वेश्चन में क्या दिया है और क्या हमको फाइंड करना है.
हे आपल्याला प्रश्नामध्ये सगळं दिलेलं राहणार आहे. सो लेट सी सब क्वेश्चन ए. देखते पहले. An object moves 18 meter in the first 3 seconds, 22 meter in the next 3 seconds, and 14 meter in the last 3 seconds. What is the average speed? इथे आपल्याला आंसर फाइंड करायचा आहे. Average speed. ही आंसर आपको निकालना है. याच्यासाठी इन्फॉर्मेशन काय गिवन आहे? तो तीन चीजें आपको दी है. 18 मीटर कवर होता है पहले 3 सेकंड में. 18 मीटर इन फर्स्ट 3 सेकंड. 22 मीटर इन नेक्स्ट 3 सेकंड. एंड 14 मीटर इन लास्ट 3 सेकंड. अशा प्रकारे डिस्टन्सेस कवर्ड तुम्हाला दिलेले आहे और इसमें से आपको फाइंड करना है एवरेज स्पीड या एवरेज वेलोसिटी. सो बाय देयर इज नथिंग डिफिकल्ट. सबसे पहले आपको इसका फार्मूला बताऊंगा. तो ये ऐसा फार्मूला है. एवरेज स्पीड इक्वल टू टोटल डिस्टेंस डिवाइडेड बाय टोटल टाइम. हा याचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती असायला पाहिजे. आता याच्यामध्ये आपल्याला व्हॅल्यूज टाकता येतील. टोटल डिस्टन्स कितना होगा? तो दीज आर डिस्टन्सेस. ये पहला डिस्टन्स, ये दूसरा डिस्टन्स, ये तीसरा डिस्टन्स. तीनों का एडिशन करो. तिघांचा एडिशन करा. सो दिस बिकम 18 प्लस 22 प्लस 14. टोटल टाइम कितना होगा? तो ये पहला टाइम, ये दूसरा टाइम और ये तीसरा टाइम. तीनों का एडिशन करो. 3 प्लस 3 प्लस 3 दैट इज टोटल टाइम. अशा प्रकारे फॉर्म्युला आपण लिहिलेला आहे आणि दिलेल्या व्हॅल्यूज त्याच्यामध्ये टाकलेल्या आहेत और इसको सिंप्लीफाई करके आंसर आपको फाइंड करना है. हे तुम्हाला पुढे करता येईल. तिघांचं ऍडिशन करा. इथे सुद्धा तिघांचं ऍडिशन करा. ऍडिशन काय येत आहे ते इथे लिहा. मग याला डिवाइड करा आणि तुमचं फायनल आंसर. फायनल आंसर पुस्तकामध्ये दिलेला आहे. ये आना चाहिए 6 मीटर पर सेकंड. तो ये आपको सॉल्व करके देखना है. ठीक है, याला सॉल्व करून पहा आणि पहा तुमचा आंसर 6 मीटर पर सेकंड येत आहे की नाही. अगर ये आंसर नहीं आया मतलब आपने कॅल्क्युलेशन में कहीं तो कुछ तो भी गड़बड़ की है. ये तुम्हाला स्वतः करायचं आहे. ठीक है, इतकं झाल्यानंतर मग हे आंसर एंड करताना आपल्याला शेवटी एक फायनल स्टेटमेंट या ठिकाणी लिहावं लागेल. तो फायनल स्टेटमेंट क्या बनेगा? तो जो क्वेश्चन में पूछा था उसके हिसाब से हमको लिखना है. मग इथे लिहावं लागेल आपल्याला की द एवरेज स्पीड इज 6 मीटर पर सेकंड. देन द आंसर विल बी 4. क्लियर? नेक्स्ट क्वेश्चन नंबर 7. अगला सब क्वेश्चन है सब क्वेश्चन बी. पुन्हा एकदा प्रश्न वाचून चांगल्या प्रकारे प्रश्न समजून घ्यायचा आहे आणि या दोन गोष्टी ठरवायच्या आहेत. देन देयर बी मेड हियर. एन ऑब्जेक्ट ऑफ मास 16 केजी इज मूव्हिंग विथ एन एक्सीलरेशन ऑफ 3 मीटर पर सेकंड स्क्वेअर. एक ऑब्जेक्ट आहे त्याचा मास तुम्हाला दिलेला आहे. 16 केजी उसका मास आहे एंड इट इज मूव्हिंग विथ अ वेलोसिटी ऑफ सॉरी मूव्हिंग विथ एक्सीलरेशन ऑफ 3 मीटर पर सेकंड स्क्वायर. मैंने एक्सीलरेशन आपको दिया है 3 मीटर पर सेकंड स्क्वायर. नेक्स्ट कैलकुलेट द अप्लाइड फोर्स. पहला आंसर आपको फाइंड करना है फोर्स कितना होगा. पुढ़ के नहीं. इफ द सेम फोर्स इज अप्लाइड ऑन एन ऑब्जेक्ट ऑफ मास 24 केजी हाउ मच विल बी एक्सीलरेशन. हे जो फोर्स आपण काढणार आहोत सेम फोर्स जर एका दुसऱ्या ऑब्जेक्ट वरती ऍक्ट होत असेल ज्याचा मास आहे 24 केजी. तो अगर मास मतलब एम इक्वल टू 24 केजी और फोर्स ये आंसर रहा तो एक्सीलरेशन हमको फाइंड करना है.
अशा प्रकारे दोन पार्ट किंवा दोन आन्सर्स इथे आपल्याला काढायचे आहेत. सोल्युशन पहिला पार्ट तो काफी सिंपल आहे. स्पेसिफिक फोर्स मास एक्सिलरेशन याच्यामध्ये एक फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. न्यूटन्स सेकंड लॉ ऑफ मोशन मध्ये आपण पाहिला होता एफ इक्वल टू एम ए फोर्स इक्वल टू मास इंटू एक्सिलरेशन. ये दोनों वैल्यूज कहां डालो मास 16 एक्सिलरेशन 3 मल्टीप्लाय करून तुम्हाला आंसर भेटेल 16 मल्टीप्लाइड बाय 3 48. फोर्स आहे युनिट न्यूटन. तो पहला आंसर हमारा आ रहा है 48 न्यूटन. किती फोर्स राहणार आहे तो फोर्स विल बी 48 न्यूटन. अभी सेकंड पार्ट आहे खूप सोपं. फक्त तुम्हाला फॉर्म्युला माहिती पाहिजे आणि प्रॉपर व्हॅल्यूज तुम्हाला टाकता यायला पाहिजे. सेकंड पार्ट. अब सेकंड पार्ट के लिए ये फोर्स होगा. फोर्स इज नाउ 48 न्यूटन मास 24 केजी और एक्सीलरेशन निकालना है. फिर से सेम फॉर्मूला यूज करना पड़ेगा आपको. सिंस एफ इक्वल टू एम इंटू ए इसमें वैल्यूज डालो. फोर्स 48 मास 24 एक्सीलरेशन फाइंड करना है तो चलो ए तेज लिया है. ये 24 इसके अपॉन में जाएगा इक्वल टू ए. अशा प्रकारे ए इक्वल टू आंसर आलेला आहे 2 याचा युनिट राहणार आहे मीटर पर सेकंड स्क्वेअर. जो भी फाइनल आंसर आप फाइंड करोगे इसके साथ आपको प्रॉपर यूनिट लिखना पड़ता है. फोर्स न्यूटन एक्सीलरेशन मीटर पर सेकंड स्क्वेअर. जर तुम्ही फाइनल आंसर ला प्रॉपर यूनिट नाही लिहिलं किंवा रॉन्ग यूनिट लिहिलं नहीं लिखा तो भी मार्क करता है और गलत आंसर लिखा तो भी मार्क करता है. म्हणून प्रॉपर यूनिट त्या ठिकाणी असायलाच पाहिजे. झालं मग याचा शेवटी फाइनल स्टेटमेंट. इसका एक फाइनल स्टेटमेंट लिखो द फोर्स विल बी 48 न्यूटन आणि याचा एक फाइनल स्टेटमेंट लिहा द एक्सीलरेशन विल बी 2 मीटर पर सेकंड स्क्वेअर. दिस इज क्वेश्चन नंबर 7 सब क्वेश्चन बी. हे सगळं तुम्हाला तुमच्या फेअर कॉपी मध्ये लिहायचं आहे. इसको समझ लेना है और आपको कॉपी में नोट करना है. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 7 सब क्वेश्चन सी. इससे पहले हम लास्ट वाला कर लेते हैं क्वेश्चन नंबर डी. दैट इज सिंपल. तो जैसे आपने क्वेश्चन नंबर 1 का आंसर सुना अभी देखा एग्जैक्टली ऐसा ही क्वेश्चन नंबर डी का आंसर. पहला प्रश्न का है अ पर्सन स्विम्स 100 मीटर इन फर्स्ट 40 सेकंड. 100 मीटर इन फर्स्ट 14 सेकंड. इट इज 40 नॉट 14. पहले 40 सेकंड में 100 मीटर अ पर्सन स्विम करता है 80 मीटर इन नेक्स्ट 40 सेकंड. पुढच्या 40 सेकंड्स मध्ये तो 80 मीटर इतका डिस्टन्स कव्हर करतो एंड 45 मीटर इन लास्ट 20 सेकंड. लास्ट 20 सेकंड में 45 मीटर इतना डिस्टेंस वो व्यक्ति स्विम करता है द पर्सन स्विम्स. व्हाट इज द एवरेज स्पीड फाइंड करना था अपना. तो आपको फाइंड करना है उसका एवरेज स्पीड कितना होगा. तो जो पहले क्वेश्चन का आंसर था एग्जैक्टली वैसा ही आंसर इसका आएगा. एवरेज स्पीड विल बी इक्वल टू टोटल डिस्टेंस अपॉन टोटल टाइम. टोटल डिस्टेंस इन तीनों का एडिशन होगा अपॉन टोटल टाइम इन तीनों का एडिशन होगा. ठीक है ये तुम्हाला स्वतः करायचा आहे. सो दिस इज अगेन योर होमवर्क. जैसे पहला आंसर था एग्जैक्टली ऐसा ही इसका आंसर आपको फाइंड करना है. मी तुम्हाला आता एक्सप्लेन करतो आहे लास्ट क्वेश्चन नंबर 7 मधला सब क्वेश्चन सी.
या आंसर आपको अच्छी तरह समझ गए। सगळ्यात आधी प्रश्न काय आहे बघा, अ बुलेट हैविंग मास ऑफ 10 ग्रॅम एंड मूविंग विथ अ स्पीड ऑफ 1.5 मीटर पर सेकंड। बुलेट इसका मास आपको दिया है 10 ग्राम एंड द बुलेट इज मूविंग विद द वेलोसिटी, मतलब उसका इनिशियल वेलोसिटी आपको दिया है 1.5 मीटर पर सेकंड। इनिशियल वेलोसिटी अपन स्मॉल यू लेना है विद स्पीड ऑफ 1.5 मीटर पर सेकंड। पेनिट्रेट्स अ थिक वुडन प्लैंक ऑफ मास 90 ग्राम। इथे एक करेक्शन तुम्हाला करून घ्यायचं आहे, एक करेक्शन यहां पर कर लो। टेक्सटबुक में आपको दिया है 900 ग्राम, पुस्तकामध्ये तुम्हाला दिलेलं आहे 900 ग्राम, ये प्रिंटिंग मिस्टेक आहे। 900 मधला 10 तुम्हाला काढून टाकायचा आहे। द मास ऑफ द प्लैंक शुड बी 90 ग्रॅम। द प्लैंक वॉज इनिशियली एट रेस्ट, ये जो प्लैंक था ये स्टार्ट में एट रेस्ट था, त्याच्यावरती जो बुलेट लागलेला आहे। द बुलेट गेट्स एम्बेडेड इन द प्लैंक एंड बोथ मूव टुगेदर डिटरमाइन देयर फाइनल वेलोसिटी। आपको फाइंड करना है फाइनल वेलोसिटी ऑफ बोथ। आप प्रश्न समजला तुम्हाला कसा आहे? प्रश्न असा बघा, दिस इज द वुडन प्लैंक, एक लाकडी फाटी आहे, इधर से बुलेट आ रहा है। दिस बुलेट इज मूविंग टुवर्ड्स द प्लैंक। तर ही जी बुलेट आहे याचा मास दिलेला आहे, त्याची इनिशियल वेलोसिटी तुम्हाला दिलेली आहे, इसका मास आपको दिया है, इनिशियल वेलोसिटी आपको दी। नाउ दिस बुलेट इनिशियली दिस प्लैंक इज एट रेस्ट, मतलब इसका इनिशियल वेलोसिटी जीरो है। दिस बुलेट पेनिट्रेट्स, ये बुलेट इसके अंदर जाता है, प्लैंक के भीतर जाता है, आणि आत मध्ये गेल्यानंतर मग बुलेट आणि प्लैंक हे दोन्ही सोबत मूव करतात, दे मूव टुगेदर। तर सोबत मूव होत असताना यांची वेलोसिटी आपल्याला फाइंड करायची आहे। जब दोनों साथ में मूव करेंगे तो आपको फाइंड करना है दोनों का फाइनल वेलोसिटी कितना हुआ। इस क्वेश्चन की हेल्प प्रश्न समझता असेल तर आंसर आपल्याला काढता येईल, ठीक है? दोनों का फाइनल वेलोसिटी हमको फाइंड करना है। तो या ठिकाणी आपल्याला लॉ ऑफ कंजर्वेशन ऑफ मोमेंटम याचा वापर करावा लागेल। हमको यूज करना है लॉ ऑफ कंजर्वेशन ऑफ मोमेंटम। व्हाट इज द लॉ ऑफ कंजर्वेशन ऑफ मोमेंटम? इनिशियल मोमेंटम इज इक्वल टू फाइनल मोमेंटम। जो इनिशियल मोमेंटम होता है उतना ही फाइनल मोमेंटम होगा। सो लेट्स कंसीडर द फाइनल वेलोसिटी ऑफ बोथ इज वी। प्लैंक आणि बुलेट हे दोघांचं फाइनल वेलोसिटी, दोघांचं कॉमन वेलोसिटी समजा वी आहे। तो अभी हमको फाइंड करना है इनिशियल मोमेंटम। दोघांचा आपण इनिशियल मोमेंटम काढूया। अब इनिशियल दोनों का निकालना पड़ेगा, मोमेंटम ऑफ बुलेट प्लस मोमेंटम ऑफ प्लैंक। मोमेंटम ऑफ बुलेट प्लस मोमेंटम ऑफ प्लैंक, ये आपण इनिशियल काढत आहोत, कितना आहे? What will be initial momentum of bullet? So mass into velocity plus initial momentum of plank में कितना आएगा? So mass into velocity initial। अब यहाँ पे values का करना। What is initial? What is mass of the bullet? 10 ग्राम। बना था इधर बगा। इधर तुम्हारा masses दिलाया है ग्राम में। आणि वेलोसिटी आहे मीटर पर
सेकंड मध्ये काही क्वांटिटीज एसआय युनिट मध्ये आहे, काही क्वांटिटीज सीजीस मध्ये आहे. तर आपल्याला हे जे मास आहे याला केजी मध्ये कन्वर्ट करावा लागेल. मास को आपको केजी में कन्वर्ट करना है. तो 10 ग्राम का केजी कितना होगा, तो इसको 1000 से डिवाइड करना है. दिस इज केजी. कितना है, एक जीरो कैंसिल, 1/100 मतलब 0.01 केजी. ये जर आपण नाही केलं तर आपला आंसर चुकणार आहे. तो मास ऑफ द बुलेट आएगा 0.01 इनटू वेलोसिटी ऑफ द बुलेट 1.5. सो दिस इज इनिशियल मोमेंटम ऑफ बुलेट. प्लैंक से इनिशियल मोमेंटम किती येणार आहे, तर मास ऑफ द प्लैंक 90 ग्रॅम आहे. याचे सुद्धा आपल्याला केजी करावे लागतील. 90/1000 मतलब 0.09 केजी. तो ये आएगा 0.09 केजी इनटू इनिशियल वेलोसिटी ऑफ द प्लैंक 0 है इनटू 0, तो ये पूरा 0 हो जाएगा. या दोघांना जर मल्टीप्लाई केला आपण तर याचा आंसर येणार आहे 15/15 0.015 केजी मीटर पर सेकंड. हे आपण काढलं आहे इनिशियल मोमेंटम, दोघांचं मिळून इनिशियल मोमेंटम. लेट्स फाइंड फाइनल मोमेंटम. दोनों का फाइनल मोमेंटम निकालो. तो फाइनल मोमेंटम ऑफ बुलेट प्लस फाइनल मोमेंटम ऑफ प्लैंक. आता फाइनल मोमेंटम काय राहणार आहे, तर ही जी बुलेट आहे ही प्लैंकच्या आतमध्ये जात आहे आणि बोथ आर मूविंग टुगेदर. तर आतमध्ये गेल्यानंतरचं मोमेंटम दॅट विल बी मास इनटू वेलोसिटी. आता मास कोणता येणार आहे, तर बुलेट हे प्लैंक के अंदर गया तो दोनों का मास आपको प्लस करना पड़ेगा. तो मास आएगा मास ऑफ द बुलेट प्लस मास ऑफ द प्लैंक. ये झालं मास. इनटू वेलोसिटी जी आपल्याला काढायची आहे दॅट इज व्ही. या दोघांच्या व्हॅल्यूज टाका. ये समझ गया आपको, मास दोनों का मिलकर आएगा. दोघांचं मास प्लस केलं आपण आणि दोघांची कॉमन वेलोसिटी जी आपल्याला काढायची आहे दॅट इज व्ही. नाउ व्हाट इज स्मॉल एम, 0.01 और कैपिटल एम 0.09. तो 0.01 प्लस 0.09 दोघांचे मिळून टोटल मास इनटू वेलोसिटी कितना आहे, याचा एडिशन करा. दॅट एडिशन विल बी 0.10 या 0.1 लिखा तुम्ही चलेगा इनटू वी. सो इनिशियल मोमेंटम इतका आलेला आहे आणि फाइनल मोमेंटम इतका आलेला आहे. अभी लिखना है बाय लॉ ऑफ कंजर्वेशन ऑफ मोमेंटम. सो बाय लॉ ऑफ कंजर्वेशन ऑफ मोमेंटम काय सांगतो लॉ आपल्याला, की इनिशियल मोमेंटम इक्वल टू फाइनल मोमेंटम. या दुसऱ्या दोघांनाही बोलतो. देयरफॉर 0.1 वी इक्वल टू या आएगा 0.015. इसमें से वी निकालना है तो वी इक्वल टू बनेगा 0.015/0.1. कैलकुलेशंस करते हैं इक्वल मल्टीप्लाई द न्यूमरेटर एंड डिनोमिनेटर बाय 10. इन दोनों को 10 से मल्टीप्लाई करो तो ये आंसर बनेगा 0.15/1 मतलब 0.15 मीटर पर सेकंड. अशा प्रकारे आंसर पुस्तकामध्ये दिलेलं आहे. ये बुलेट प्लैंक के अंदर जाने के बाद दोनों जिस कॉमन वेलोसिटी से मूव करेंगे दैट कॉमन वेलोसिटी इज 0.15 मीटर पर सेकंड. आता शेवटी फाइनल स्टेटमेंट, द कॉमन वेलोसिटी ऑफ द बुलेट एंड द प्लैंक
is 0.15 meter per second. हे आंसर तुमच्या समोर आहे. एक्सप्लेन केलंय मी. जर नसेल समजलं तर पुन्हा तुम्ही व्हिडिओ पाहू शकता. फिर से आप रिपीटेडली व्हिडिओ देख सकते हो. इसको समझ लेना है और आपकी कॉपी में इसको नोट करना है. अशा प्रकारे या ठिकाणी आपला हा पहिला लेसन पूर्णतः संपलेला आहे. एक बात बताना लगेल, काही प्रॉब्लेम अशा प्रकारचे टेक्स्टबुक मध्ये सॉल्व करून दिलेले आहेत, तर ते सॉल्व केलेले प्रॉब्लेम त्या ठिकाणी पूर्ण आन्सर तुम्हाला दिलेलं आहे. ते सॉल्व केलेले कम्प्लीट आन्सर तुम्हाला वाचायचं आहे, समजून घ्यायचं आहे आणि ते सुद्धा तुम्हाला ट्राय करायचं आहे, स्वतः त्याला कॅल्क्युलेट करून पाहायचं आहे. सो इन दिस वे वी कम टू द एंड ऑफ द फर्स्ट लेसन, दॅट इज लॉज ऑफ मोशन. पुढच्या व्हिडिओ पेक्षा आपण पुढचा लेसन स्टार्ट करू. Thank you.